नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण मराठी चित्रपट सृष्टीतील निखळ सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळे अभिनेत्री संस्कृती बालगुडेबद्दल जाणून घेत आहोत प्रत्येकाला आपल्या नृत्याबरोबर ताल धरायला लावणारी संस्कृती बालगुडे संस्कृतीचा जन्म एकोणीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पुण्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संजय बालगुडे आणि संजीवनी बालगुडे पोटी झाला संस्कृतीने पुण्यातल्या सी सेकंडरी स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून पुण्यातल्या एस पी कॉलेजमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेलं आहे लहानपणापासून ला तिला नृत्याची आवड होती संस्कृतीने गंधर्व महाविद्यालयाद्वारे भरतनाट्यम नृत्य प्रकारच्या चार परीक्षा दिल्या आहेत या अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर काम करण्याची संधी मिळाली ती आठवीत असताना तेही एका शॉर्ट फिल्मसाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर संस्कृतीने नृत्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला भारताच्या बाहेर देखील तिने आपल्या नृत्याचा जलवा दाखवून दिला संस्कृती स्वित्झर्लंड मॉरिशियस फ्रान्स यासारख्या देशात जाऊन आपल्या नृत्यशैलीने तिथल्या रसिकांची मनं जिंकून आली आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की नृत्यामध्ये पारंगत असलेली संस्कृती अभिनय क्षेत्राकडे कशी वळली तर झालं असं की तिच्याच कॉलेजात शिकणारे सिनियर सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे कॉलेजमध्ये अभिनय करता करता सिनेमा मालिकांपर्यंत कर जाऊन पोहोचले हे सर्व संस्कृती पाहत होती त्यांना पाहून संस्कृतीलाही प्रेरणा मिळाली की आपण देखील या क्षेत्रात वळलं पाहिजे तिच्या कॉलेजात ऑडिशन घेणारी मंडळी येत असत असेच एकदा तिच्या कॉलेजात पिंजरा या मालिकेसाठी ऑडिशन सुरू होती ऑडिशन घेणाऱ्यांची अशी अट होती की अभिनेत्री ही नृत्य करीत देखील पारंगत असावी हे कळल्यावर संस्कृतीने त्वरित जाऊन ऑडिशन दिली आणि संस्कृती मालिकेसाठी सिलेक्टसुद्धा झाली तेही मुख्य भूमिकेसाठी पिंजरा मालिकेतील आनंदीची भूमिका संस्कृतीने अशी काही निभवली की संपूर्ण महाराष्ट्रात तिला आनंदी या नावानं ओळखलं जाऊ लागलं पिंजरा मालिकानंतर जल्लोष सुवर्णयुगाचा विवाहबंधन यासारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं मालिकानंतर तिने चित्रपटसृष्टीमध्ये आपलं पहिलं पाऊल ठेवलं ते माकडाचं लगीन या चित्रपटाने सतीश राजवाडे दिग्दर्शित सांगतो आहे का या चित्रपटात तिला सचिन पिळगावकर यांच्यासारख्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यात ठसकेबाज लावणीसोबतच मोहिनी हे पात्र तिने निभावलं हे पात्र प्रेक्षकांना अगदी घाळ करणारं होतं त्यानंतर तिने वैभव तत्त्ववादी याच्यासोबत शॉर्टकट हा चित्रपट केला त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले भय एक थ्रिलर नाईट सिनेमा शिव्या सर्व लाईन व्यस्त आहेत निवडुंग दमलेल्या बाबाची कहाणी आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित एफ यू दोन हजार वीसमध्ये संस्कृती काळे धंदे या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळाली ज्यात महेश मांजरेकर शुभंकर तावडे नेहा खान यांच्यासोबत तिने काम केलेलं आहे आपण संस्कृती बालगुडे या नावाने जरी तिला ओळखत असलो तरी तिचे काही जवळची व्यक्ती तिला विंटा सोनू या नावाने हाक मारतात संस्कृतीचे वडील तिला ताईसाहेब या नावाने संबोधतात संस्कृतीला एक भाऊ आहे त्याचं नाव समर्थ आहे संस्कृतीचा आवडता रंग पिवळा असून तिला पेंटिंग आणि डान्सचा छंद आहे तिचे आवडते पदार्थ म्हणजे मटन बिर्याणी तंदुरी चिकन एका मुलाखतीमध्ये संस्कृतीने आपल्या शालेय जीवनातील मजेशीर जीवनाती आठवणी शेअर केल्या आयुष्यात आपण प्रत्येकजण आईच्या हातचा मार खाल्लेलेच असतो त्याशिवाय आपलं बालपण परिपूर्ण होत नाही अभिनेती संस्कृती बालगुडीलाही हा प्रसाद मिळाला होता मुलाखतीत संस्कृतीने तिच्या शालेय जीवनातील झणझणीत आठवणी सांगितल्या मुलाखतीमध्ये तिला तू पहिली शिवी कधी दिली असा प्रश्न विचारला त्यावरती म्हणाली मी पहिली शिवी आईसमोर दिली होती ती मी आईला नक्कीच दिली नव्हती कारण आईला शिवी देणं ना शक्यच नाही माझ्यात तेवढी हिंमतही नाही पण त्यावेळी मला एका दुसऱ्या व्यक्तीचा राग आला होता त्याला मी ती शिवी दिली होती आणि तेव्हा नेमकी आई माझ्या समोर बसलेली आणि तिने ते ऐकलं तो शब्द ऐकल्यावर आईने मोठा पॉज घेतला आणि मग मला तिने विचारलं काय म्हणालीस तू परत बोल तेव्हा माझ्या तोंडून तो शब्दच फुटेना आईने बाजूला असलेला झाडू घेतला आणि मला बेदम चोपलं मला अजून आठवत आहे तिकडे पळत होते आणि आई झाडूने मला मारत होती संस्कृती विविध कारणाने कायम चर्चेत राहिली पण आजवर तिचं नाव अनेक कलावंतांसोबत जोडलं गेलं पण ती कधी आपल्या प्रेमाविषयी मोकळेपणाने बोलली नाही पण एका मुलाखतीत तिने प्रेमाविषयी मोठा खुलासा केला ते प्रेम म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय असं विचारलं त्यावर ती उत्तर देताना म्हणते प्रेम म्हणजे असं म्हणतात की अशा माणसासोबत राहा की ज्याचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम असेल तुमचं त्याच्यावर असण्यापेक्षा आणि हेही खूप खरं आहे कारण मी दोन्ही प्रकारचं प्रेम अनुभवलं आहे माझं एकावर अत्यंत प्रेम आहे पण त्याचं मात्र थोडं कमी पडतं आहे आणि असंही प्रेम पाहिलं आहे की त्याचं अत्यंत प्रेम आहे माझ्यावर पण माझ्याकडून कमी पडतंय त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात थोडक्यात प्रेम म्हणजे काय की अशी व्यक्ती जी तुम्हाला तुम्ही जसे आहात तसं स्वीकारेल आणि तशी व्यक्ती मिळणं हेच अवघड आहे असं संस्कृती या मुलाखतीमध्ये प्रेमाविषयी बोलली संस्कृतीने भरतनाट्यममध्ये शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेलं आहे तर चित्रकलेतही संस्कृती माहेर आहे तिने रेखाडलेली अनेक चित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते तिच्या हाताने रेखाडल्या चित्रांनाच्या हात्यांची देखील पसंती मिळते आपल्यातील वेगवेगळे कलागुण दाखवून संस्कृती नेहमी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत असते छोट्या पडद्यावर विवाहबंधन पिंजरासारख्या मालिका केल्यानंतर मा दोन हजार चौदामध्ये संस्कृतीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं माकडाचं लगीन या चित्रपटातून संस्कृती बालगुडी हिला पहिला ब्रेक मिळाला होता दोन हजार पंधरामध्ये तिचा शॉर्टकट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि वैभव तत्ववादी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते यानंतर तिच्या हाती अनेक नवे चित्रपट आले संस्कृतीने टेक केअर गुड नाईट सांगते ऐका निवडुंग फ्रेंडशिप अनलिमिटेड भय अशा अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली पिंजरा या मालिकेतून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री संस्कृतीने खूप कमी वेळात आपली ओळख निर्माण केली त्यानंतर ती काही चित्रपटांमध्ये वेब सिरीजमध्ये दिसली अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिच्या नृत्याची झलक पाहायला मिळते तिच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत संस्कृती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते संस्कृतीला बनायचं होतं डान्स कोरिओग्राफर पण बनली अभिनेत्री वयाच्या सहाव्या वर्षापासून संस्कृती नृत्य शिकत आहे लहानपणी संस्कृती खूप लठ्ठ असल्यामुळे बारीक होण्यासाठी तिच्या आईने तिच्यासाठी डान्स क्लास लावला भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला नृत्याची आवड निर्माण झाली त्यानंतर संस्कृती वेस्टर्न डान्स शिकली स्पर्धेत भाग घेतला मग परदेशात शो करू लागली अजूनही नृत्य हीच तिची पहिली आवड आहे परंतु तिला अभिनय देखील आवडतो संस्कृती वर्कआउटमध्ये नेहमी डान्स करते त्यामुळे तिचा नृत्याचा रियाज देखील होतो संस्कृती सांगते मला कधी अभिनेत्री व्हायचं नव्हतं मला कोरिओग्राफी व्हायचं होतं कारण मला डान्स आणि कोरिओग्राफीची खूप आवड होती पण मी शाळेत असताना कधीकधी टी व्हीवरच्या जाहिराती बघून अभिनय करायचा प्रयत्न करायचे एके दिवशी माझ्या एका डान्स शोच्या ऑर्गनायझरने माझं नाव प्रोड्युसरला दिलं तेव्हा मी फक्त सतरा वर्षाचे होते जेव्हा मी प्रोड्युसरकडे गेले तेव्हा त्यांना माझ्यासारखीच मुलगी मालिकेत हवी होती त्यामुळे माझी निवड झाली खरं तर त्यांना लीड रोलसाठी माझ्या वयाची लावणी येणारी मुलगी हवी होती आणि मी त्यात फिट बसत होते अशा प्रकारे पिंजरा मालिकेत मला काम मिळालं जेव्हा मी मालिकेसाठी ऑडिशन दिली तेव्हा मला वाटलं होतं की मला हे जमणार नाही मला वाटलं नव्हतं की माझी निवड होईल पण माझी निवड झाली आणि मला अभिनयाची ओढ लागली पण माझ्यासाठी ही गोष्ट सोपी नव्हती एक साहसी खेळ होता संस्कृतीने अजून तिला हवी तशी भूमिका साकारलेली नाही पण मी काही दिग्गजांकडून नेहमी शिकले की अभिनय शिकवला जाऊ शकत नाही आणि तो खरंच आहे कारण आपण सगळे वेगवेगळे व्यक्ती आहोत त्यामुळे आपलं वाटणं आपल्या भावना आपलं एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देणं हेही वेगळं असतं त्यामुळे या गोष्टी अनुभवायलाच हव्या त्या जा शिकणं कठीण आहे मला वाटतं अभिनय हा आपल्या भावना दाखवण्याची एक कला आहे तो अभिनय असला तरी आपण ती भावना आत्मसात करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अनेक गोष्टींची मदत होते पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना कसं वाटलं यावर ती सांगते भीतीदायक चेष्टा नाही पहिला शॉट दिल्यानंतर मला सीटवरून पळून जाण्याची इच्छा होती पण दिग्दर्शक निर्माते अतिशय चांगले होते त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि कालांतराने पोटात गोळा येणंही कमी झालं संस्कृतीला मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी तिच्या आईचा आधीपासून पाठिंबा होता कारण काही गोष्टी बाबांशी बोलता येत नव्हत्या त्या ती आईकडून पोहोचवायची पिंजरा मालिका संपल्यानंतर संस्कृतीच्या घरी एक चर्चा झाली ज्यात तिच्या बाबांनी तिला सांगितलं की इंडस्ट्रीत जायचं असेल तर कथेच्या मागणीनुसार काम करावं लागेल नकार देता येणार नाही पण त्यावेळी संस्कृतीच्या आईने तिच्या बाबांना समजावलं संस्कृतीची आई संस्कृतीसोबत बऱ्याचदा शूटवर जाते तिच्या आईला लहानपणापासून सिनेमा आणि अभिनयाची आवड होती त्यात सोशल वर्कर आहेत आणि जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा त्या संस्कृतीसोबत सेटवर जातात संस्कृती सांगते की इंडस्ट्रीत आल्यानंतर तिला संघर्ष करावा लागला कारण पहिल्या मालिकेपासून लोक तिला ओळखू लागले वयाच्या अठराव्या वर्षी तिने अभिनयाला सुरुवात केली होती त्यामुळे जेव्हा ती कॉलेजमध्ये जायची तेव्हा टीचर्स तिला पॅम्पर करायचे त्याचसोबत चित्रपटासाठी संघर्ष करावा लागला या व्यतिरिक्त मालिका न चालल्यास चॅनल आणि निर्माते दोघेही मला प्रोजेक्टमधून काढू शकतात ही भीती मला तीन ते चार महिने वाटत होती कारण मला अभिनय येत नव्हता परंतु निर्माते आणि दिग्दर्शकांनी मला सांभाळून घेतलं आणि डेली सोप करत करत ती अभिनय क्षेत्रात आली पण मला सेलिब्रिटी बनायचं होतं ती माझी इच्छा नक्कीच पूर्ण झाली अशा या स्वरूप सुंदर अभिनेत्रीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा